निपाणी तालुक्यातील कारदगा येथील कल्लेश्वर महिला स्वसहाय्य संघाच्या अध्यक्षा व लघु उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या यशस्वी उद्योजिका सौभाग्यवती मंगल भाऊसाहेब कुंभार यांना इचलकरंजी येथील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा बसवेश्वर आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी दिव्य सानिध्य परमपूज्य श्री मल्लय्या देशकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी शिवगंगा मठ बेंगलोर. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे हे होते. या मान्यवरांच्या हस्ते बसव प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर सौ मंगला कुंभार यांना कोल्हापुरी फेटा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व मानचिन्ह देऊन शिवाचार्य महास्वामीजी तसेच अध्यक्ष प्रकाश आवाडे संस्थेचे अध्यक्ष निंगप्पा चिकन्नावर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराविषयी बोलताना सौ कुंभार म्हणाल्या, गेल्या 12 वर्षाच्या काळामध्ये अनेक महिलांना संघटित करून त्यांना लघु उद्योगाच्या माध्यमातून घर बसल्या रोजगार उपलब्ध आपण करून दिला आहे. या संघाच्या माध्यमातून आज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोले खासदार अण्णासाहेब जोले यांच्या सहकार्याने आमच्या कल्लेश्वर संघाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमाच्या वेळी जनता बँकेचे संचालक राजेश पाटील, संचालक अविनाश पाटील, उदय गीते, सुधाकर कुलकर्णी, जगदीश अंगडी, महेश पाटील, राहुल वराळे, महेश पाटील, भाऊसाहेब कुंभार तसेच सौभाग्यवती शकुंतला कुंभे, जेबी जनवाडे, प्रशांत खराडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्याचा दखल घेऊन काल मला मिळाला उद्योजक पुरस्कार मिळाला आणि सगळं कार्य माझे एकटीचं नसून सगळं संघांच्या यांचे आहे. तिच्याबद्दल काल दिलेल्याबद्दल मला आभार आहे. पुढेही बाळांसाठी कार्य करत राहील. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.